नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, केळकर तुवणकर सायकॅट्री नर्सिंग होम ठाणे येथे मी ॲज अ सायकॅट्रिस्ट गेले 8 वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे. मानसिक स्वास्थ्य सर्वांसाठी यामध्ये आज आपण डिमेन्शियाच्या ट्रीटमेंटबद्दल बोलणार आहोत. पहिल्या भागात मी डिमेन्शियाचे प्रकार, त्याची लक्षणं याबद्दल माहिती दिली. आज आपण डिमेन्शियाबद्दल बोलू. डिमेन्शिया हे होण्यासाठी, हे न होण्यासाठी काय काय प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो जेणेकरून हा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवणार नाही. यामध्ये मेन असं आहे की प्रॉपर एक्सरसाइज घेणं, रेग्युलर डाएट ठेवणं, प्रॉपर स्लीप घेणं, कमीत कमी 6 ते 8 तास झोप झाली पाहिजे, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं, स्वतःचं ब्रेन बिझी ठेवणं, स्वतःला बिझी ठेवणं, नवीन नवीन चॅलेंजेस आयुष्यात घेणं. जे लोक वयाच्या 60व्यानंतर किंवा 65 वर्षानंतरही जे ॲक्टिव्ह राहतात, बिझी राहतात, काम करतात, त्या लोकांमध्ये डिमेन्शिया व्हायचे चान्सेस कमी असतात. स्वतःच्या हॉबीज डेव्हलप करणं किंवा त्याला वेळ देणं पुरेपूर, इंटरॅक्टिव्ह राहणं, नवीन नवीन शिकत राहणं किंवा सोशलाइज करणं, लोकांना भेटणं, यामुळे पण डिमेन्शियाचे चान्सेस कमी होऊन जातात. आता ज्या लोकांना डिमेन्शिया ऑलरेडी झाला आहे किंवा प्रोसेस सुरू झाली आहे, त्या लोकांमध्ये आपण काय काय करू शकतो. आता त्या लोकांमध्ये प्रॉपर त्यांचं लाईफस्टाईल रेग्युलर ठेवणं, त्यांना रेग्युलर डाएट, एक्सरसाइज किंवा फूड त्यांचं प्रॉपर ठेवणं हे गरजेचं आहेच आहे. पण त्याचबरोबर या लोकांमध्ये हळूहळू विसरायच्या प्रक्रियेमुळे ते रिपिटेटिवली एकच एक गोष्ट करतात, त्यामुळे रिलेटिव्हजनी हे समजून घेणं गरजेचं आहे की त्यांना जे पण काही ते वागतायत, बोलतायत, ते आजारामुळे करतायत. त्यामुळे त्यांच्यावर न चिडता, न रागवता, त्यांच्यावर आक्रमक न होता, शांतपणे त्यांचा स्वभाव समजून, त्यांचं वागणं समजून घ्यायला पाहिजे. त्यांना ज्या ज्या गोष्टींमध्ये मदत लागेल त्या त्या गोष्टींमध्ये मदत द्यायला पाहिजे. जसं की टॉयलेटला जात आहे, टॉयलेटमध्ये त्यांना हात धरून घेऊन जाणं, जेवायला त्यांना भरवणं किंवा जेवण ते करत नाही त्यांच्या बाजूला बसून त्यांना करायला लावणं, त्यांना आंघोळ करायची आहे त्याच्यामध्ये त्यांना मदत हवी आहे त्यांना त्याच्यात मदत करणं, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या बाबतीत करणं गरजेचं असतं. याचबरोबर त्यांना ओव्हरऑल जे विसरत आहेत, त्यांच्या लक्षात राहत नाही आहे, त्याच्याकरता त्यांना रोज रीडिंग करायला लावणं, म्हणजे त्यांना वाचन करायला लावणं, त्यांना कंटाळा येत असेल तर आपण त्यांच्याबरोबर वाचन करणं, त्यांना नवीन नवीन पुस्तकांबद्दल सांगणं, त्यांच्याशी चर्चा करणं, न्यूजपेपर रोज त्यांना वाचायला लावणं किंवा रोजची डेट काय आहे, आज वेळ काय, तारीख काय, आता काय सण येणार आहे याच्याबद्दल त्यांना अपडेट्स देत राहणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे ते प्रेझेंटमध्ये अप टू डेट राहतील. आणि याचबरोबर घरात डिस्कशन सुरू आहेत, काही लोक आलेले आहेत, तर त्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेणं, त्यांना पण डिस्कशनमध्ये सामील करून घेणं, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सामील करून घेणं गरजेचं आहे. कुठे बाहेर जर जायचं असेल, फंक्शन्स असतील, फॅमिलीचे काही गेट टुगेदर्स आहे, तिथे घेऊन जाणं, तिथे त्यांना इंटरॅक्शन करायला लावणं, त्यांना तिथे एन्जॉय करायला लावणं, यामुळे पण त्यांच्या स्वभावात, त्यांच्या वागणुकीत फरक पडतो. याचबरोबर जर त्यांना काही म्हणजे जसं मी म्हटलं की त्यांना भास होणं किंवा झोपेचा प्रॉब्लेम होणं, तर हे जे चेंजेस त्यांच्यामध्ये दिसतात त्याकरता ट्रीटमेंटची गरज आहे. तर त्यांना ट्रीटमेंट रिक्वायर्ड असेल तर मेडिसिनल ट्रीटमेंट पण डिमेन्शियामध्ये दिली जाते. तर यामध्ये पहिले म्हणजे डिमेन्शिया जो आजार आहे तो आपण थांबवू शकत नाही किंवा पूर्णपणे नॉर्मलला येऊ शकत नाही, पण त्याची जी प्रोसेस आहे ती आपण हळू स्लोडाऊन करू शकतो. तर त्याच्याकरता काही कॉग्नेटिव्ह एन्हान्सर्स आहे, जे ते डीजनरेशन जे आहे ब्रेनचं ते त्याची स्पीड स्लो करतात. त्याच्यामध्ये आहे डोनोपेझील, मेमेंटीन, पिरासिटाम, असे काही ड्रग्स आता आलेले आहेत जे त्याच्यामध्ये स्पीड स्लो डाऊन करायला मदत करतात.
आणि जसं मी म्हटलं की जे भास होणं आहेत किंवा झोप नेणं आहे याच्याकरता अँटीसायकॉटिक्स किंवा झोपेकरता बेन्झोडायझेपिन्स, काही लोकांना याच्यामुळे डिप्रेशन पण येतं, तर अँटी डिप्रेसंट्स याची पण बऱ्यापैकी मदत होते. याचबरोबर या लोकांमध्ये थोडंफार काउन्सिलिंग करणं, त्यांना रिलेटिव्सला एज्युकेट करणं, जास्त करून एज्युकेशन रिलेटिव्सचं गरजेचं आहे, कारण डिमेन्शियामध्ये जे पेशंट स्वतः असतात ते एका लहान मुलासारखे होऊन जातात, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर कसं वागायचं हे रिलेटिव्सचं जे काउन्सिलिंग आहे ते महत्त्वाचं आहे. ही झाली डिमेन्शियाचे ट्रीटमेंट बाबतीत माहिती. तुम्हाला अजून काही याबद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या केळकर तुळणकर सायकॅट्री नर्सिंग होम या हॉस्पिटलच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा हॉस्पिटलचा नंबर आहे 9503309619. धन्यवाद.